नमस्कार, मैं हूं पूजा चौधरी और आप देख रहे चमन। महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन नियम के कर्मचारियों को बड़ी राहत देते हुए राज्य सरकार ने सोमवार को उनका 2 महीने का लंबित वेतन दिवाली से पहले देने का निर्णय किया। MSRTC के कर्मचारियों को COVID-19 महामारी के कारण सेवाएं रद्द करने के कारण पिछले 3 महीने से वेतन का भुगतान नहीं किया जा सका। राज्य के परिवहन मंत्री अनिल परब ने एक प्रेस वार्ता में कहा कि कर्मचारियों का 1 महीने का वेतन जारी कर दिया जाएगा। उन्होंने कहा दूसरे महीने के वेतन का भुगतान भी दिवाली से पहले किया जाएगा। इस बीच MSRTC कर्मचारी यूनियन ने दावा किया कि 2 कर्मचारियों ने वेतन का भुगतान नहीं होने के चलते आत्महत्या जैसा कदम उठा लिया है। वहीं परम ने इस पर प्रतिक्रिया देते हुए कर्मचारियों से अपील की कि वे आत्महत्या जैसा कोई भी कदम न उठाएं। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न गेले काही दिवस अतिशय गंभीर होता आणि हे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालंच पाहिजे अशी एक परिवहन महामंडळाचा अध्यक्ष म्हणून माझी सततची आग्रही मागणी होती। मी वारंवार आपल्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना आश्वस्त करत होतो की कुठल्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या पूर्वी त्यांचं वेतन मिळेल, परंतु महामंडळाची एकूण आर्थिक परिस्थिती पाहता पैशाची जमवाजमव करणं थोडंसं कठीण होतं। त्याही परिस्थितीत मी त्यावेळेला असं म्हटलं होतं की गरज पडली तर बँकांकडनं कर्ज घेऊ, परंतु कर्मचाऱ्यांचे पगार देऊ। गेले 2-4 दिवस मी वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करून कर्मचाऱ्यांचं जे 3 महिन्याचं थकीत वेतन होतं त्यापैकी कालच 1 महिन्याचं थकीत वेतन दिलेलं आहे। त्याचबरोबर अग्रिम रक्कम सणाची जी होती ती देखील दिलेली आहे आणि मी असं कबूल केलं होतं की दिवाळीच्या पूर्वी आणखीन 1 महिन्याचं वेतन मी देईन। आज अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे माझी सकाळी बैठक झाली, माननीय मुख्यमंत्र्यांशी देखील काल या विषयावरती चर्चा झाली आणि मी सतत सांगत होतो की सोमवारी माझी बैठक आहे, परंतु अजितदादा कोरोनाग्रस्त असल्यामुळे काल ती बैठक होऊ शकली नाही। आज ती बैठक झाली, या बैठकीत वेगवेगळे विषय चर्चेले गेले आणि आज राज्य शासनाने हे मान्य केलं आहे की ST कर्मचाऱ्यांचं 30 ऑक्टोबरपर्यंतचं पूर्ण वेतन हे दिवाळीपूर्वी मिळेल, म्हणजे 3 महिन्यापैकी आम्ही 2 महिने जे वेतन देणार होतो त्याऐवजी आम्ही 3 महिन्याचं वेतन, काल 1 महिन्याचं दिलेलं आहे, उरलेल्या 2 महिन्याचं वेतन आम्ही दिवाळीच्या पूर्वी देऊ। त्याचबरोबर हा वेतनाचा प्रश्न वारंवार निर्माण होतो किंवा राज्य शासनाकडे वारंवार पैसे मागितले जातात, म्हणून आज मी अजितदादांकडे मागणी केली की तुम्ही आम्हाला 6 महिन्याचं एकंदर पॅकेज द्या आणि अजितदादांनी सर्व खात्यांशी चर्चा करून 1000 कोटीचं पॅकेज ST महामंडळाला आज जाहीर केलेलं आहे। या 1000 कोटीच्या 6 महिन्याच्या मदतीमुळे ST महामंडळाची जी गाडी घसरली होती ती पुन्हा एकदा व्यवस्थित मार्गावर येईल। काल पगार दिला, बऱ्याचशा वृत्तपत्रांनी त्याच्यामध्ये किंवा बऱ्याचशा माध्यमांनी असं सांगितलं की आत्महत्या केली म्हणून महामंडळाला जाग आली, वस्तुस्थिती तशी नाही आहे। मी गेले काही दिवस सतत कर्मचाऱ्यांना पगार मिळावेत म्हणून प्रयत्नशील होतो, दुर्दैवाने 2 आत्महत्या झाल्या। मी पुन्हा एकदा सर्व कर्मचाऱ्यांना सांगतोय की हे शासन आपल्या पाठीशी मजबूतीने उभं आहे, फक्त कुठला आततायी निर्णय घेऊ नका, टोकाचं पाऊल उचलू नका,
जेणेकरून तुम्ही गेल्यानंतर तुमच्या कुटुंबावरती कुठला अनर्थ हो अनर्थ तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत होऊ नये म्हणून राज्य शासनाने आज पुन्हा एकदा हे दाखवून दिले की राज्य शासन कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे. आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचं जे रखडलेलं वेतन होतं ते पूर्णपणे दिवाळीच्या पूर्वी मिळेल आणि पुढील 6 महिन्यासाठी आर्थिक मदत मिळाल्यामुळे एसटीला आता पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मला देखील फार मोठा दिलासा मिळाला आहे. मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, अर्थमंत्री अजितदादा पवार यांचे राज्य परिवहन मंडळाच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आणि बाकीच्या लोकांतर्फे मी त्यांचे खास हार्दिक आभार मानतो. 2 महिन्याचं जे वेतन उरलेलं आहे ते तारीख काय तुम्ही देत आहे एसटी कर्मचारी? दिवाळीच्या पूर्वी तारीख काय सांगू शकता? आज मी फाईल मूव्ह केलेली आहे त्याच्यामुळे मला वाटतं दोन दिवसात कदाचित त्यांचं वेतन होऊन जाईल. 1024 वेगवेगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार आहेत, एसटीला जी काय तातडीची गरज लागते इंधनासाठी किंवा एसटी चालण्यासाठी ज्या प्राथमिक गरजा आहेत या प्राथमिक गरजांची जरी पूर्तता झाली तरी देखील आता एसटी सुरू झाली आहे, पुन्हा ती पिकअप घेते आहे. मला वाटतं बाकीचं जे छोटं मोठं उत्पन्न आमचं येतं आहे त्याच्यात बाकीचे खर्च करून आम्ही एसटी जरी फायद्यात आणू शकलो नाही तरी देखील एसटी थोडीशी व्यवस्थित होण्यासाठी नक्की या पैशाची आम्हाला मदत होईल. 1000 कोटी राज्य शासनाने 6 महिन्यासाठी मदत केली होती. सर आता हे 1000 कोटीचं जे पॅकेज मिळालेलं आहे त्याच्या पुढे कर्मचाऱ्यांचे पगार भागवण्यासाठीच ठेवले जाणार आहेत की एसटीच्या काही साठी एसटीसाठी दिलेले पॅकेज आहे याचं नियोजन आता आम्हाला सगळ्या अधिकाऱ्यांना बसून अधिकाऱ्यांसोबत बसून हे करावं लागते की एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी काही पैसे लागतील. या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण आज राज्य शासनाने 1000 कोटी एसटीला देऊ केले. जी एसटीची मोठी चणचण होती की एक रकमी पैसे थोडे मिळणं एसटीला गरजेचं होतं ते एसटीला आज पैसे मिळालेले आहेत. त्यामुळे गेले काही दिवस एसटीच्या समोर जे सगळी प्रश्नचिन्ह होती त्याच्यातनं आज राज्य शासनाने मार्ग काढले. ते पहिलं महामंडळ असेल जसे 3 महिन्याचा पगार थकलेला आहे थकला होता आता तुम्ही तो क्लिअर करताय तर याच्या पुढे पगार थकू नये एसटीचे वेळेवर त्यांना पगार व्हावेत कर्मचाऱ्यांना याच्यासाठी काय पावलं उचलणार? म्हणूनच तर आज राज्य शासनाकडे मदत मागितली होती. हा केवळ पगाराचाच प्रश्न नाही आहे, जी काय आर्थिक मदत पाहिजे होती ती आज राज्य शासनाने दिलेली आहे त्याच्यामुळे पुढचे 6 महिने त्यांचं वेतन मला वाटत नाही थांबेल म्हणून. तो ये थे आज की हमारी खास खबर. इसी प्रकार की खबरों में बने रहने के लिए देखते रहिए एचएम न्यूज. अगर आपको हमारी खबर पसंद आई हो तो हमारे चैनल को लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करना बिल्कुल न भूलें.